लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई ही अंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। हे आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आहे हे अमेरिकेचं हित्रो असेल, जॉन एफ केनेडी विमानतळ असेल, अशी सगळी जी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्यात तोडीचं विमानतळ आहे। बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव त्या विमानतळात द्यावं अशा प्रकारचा ठराव आपण कॅबिनेटनं मंजूर करू सगळ्या पक्षांनी, तो केंद्राकडे पाठवलेला आहे। त्याच्यावर आमच्या सड्या विषय संपला। दिबा पाटील हे त्या भागातले श्रमिकांचे कष्टकऱ्यांचे संघर्ष करणारे एक महत्त्वाचे नेते होते। बाळासाहेब ठाकरे आणि दिबा पाटील यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते। बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेमाखातर दिबा पाटलांनी शेवटच्या काळात शिवसेनेत सुद्धा प्रवेश केला होता। शिवसेनेबरोबर बाळासाहेबांबरोबर त्यांनी असंख्य प्रचार सभा केलेल्या आहेत। आज दिबा पाटील जर हयात असते तर त्याने सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्या नावालाच पाठिंबा दिला असता। दिबा पाटलांच्या स्मृती त्या भागात जतन करण्यासाठी काय करता येईल यासाठी सरकारशी बोलता येईल। बाळासाहेब ठाकरेंना आम्ही सुद्धा ओळखतो, जास्त ओळखतो। साधारण मागचे 25-30 वर्ष भुजबळ साहेबांचा शिवसेनेशी संबंध नाही, त्याच्यामुळे नवीन प्रवाह त्यांना माहीत नसावेत। बाळासाहेब ठाकरे हे सर्वमान्य लोकमान्य नेते होते। जे आर डी टाटा यांच्याविषयी तर सगळ्यांनाच आदर आहेच, भारतरत्न जे आर डी टाटा यांना यांच्याविषयी काय तो अनादर करण्याचा प्रश्न नाही आहे, पण महाराष्ट्रातला हे प्रमुख जे होते वास्तू त्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देणं योग्य आहे।